अरे किती आवाज भांड्यांचा तो सकाळी सकाळी जरा भांडी सावकाश ठेवावीत ना. किती आवाज तो हा सावकाश हळू हळू जरा पाहिलं ना या इथं वास्कोमध्ये काय झालं आहे. ते कोळसा कोळसा आणतात गोदीमध्ये कोळसा आणतात आणि हे सगळी लहान लहान मुलांच्या घशात जाब ऐकलं ना रे. बघ 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 केवढं तिथे प्रदूषण झालं आहे. 5 वर्ष झाली त्याच्यावर काम चाललं आहे त्यांचं. प्रदूषण थांबवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठेही असो कुठलंही असो आवाजाचं असो किंवा वातावरणाचं असो कुठलंही प्रदूषण पाण्याचंसुद्धा प्रदूषण आहे. कटकट कटकट सगळीकडे प्रदूषण प्रदूषण प्रदूषण. लोक लक्ष देत नाही कुठे. पाण्याचं पण प्रदूषण पहा काय लिहिलं आहे ना. तुला किती वेळा सांगितलं रे तो चमचा टेबलवर तसा ठेवायचा नसतो. अरे किडे होतात ते सगळे बॅक्टेरिया येतील त्याच्यामध्ये तुझ्या पोटात जातील. तुलाच त्रास होणार नाही का तो. हां म्हणून तुला सांगत होतो चमचा खाली ठेवायचा नाही त्याच्यावर जंतू बसतात ते पोटात जाऊन पोट खराब होईल तुझं. कळलं का. हे बघ अगं तो कचरा कसा टाकलास गं तिकडे कचरा पेटीत नीट नाही का टाकतायत. हां त्या रस्त्यावरच्या माणसांसारखं का करते तू. हां उचलून टाक तिथे. रस्त्यावरची माणसं सुद्धा तुझ्यासारखी लांब उभं राहायचं कचरा कुंडीत एकूण मारायचा लांबणं रस्ता कुठे पडतो बघायचं सुद्धा नाही. अरे आपला आसपंत कसा स्वच्छ राहायला पाहिजे. हे बघ हा एक याचं एक काय करायचं कळत नाही मला. हां सकाळी सकाळी म्युझिक करणार. अरे बाबा कानात घाल रे बाबा कानात घाल ना. अरे कशाला लोकांना दाखवायला पाहिजे की मी व्यायाम करतोय म्हणून. हां आवाज हे पाहिलं ना हे असे आवाज असतात. अरे सकाळी सकाळी शांत वातावरण असतं इथे. आणि तर ते एन्जॉय करायचं सोडून यांचं काय चाललेलं असतं मला कळत नाही. ए अगं ते पाणी सांडले दिसतंय का तुला. ते बघ ते साफ करून घे जरा. हां पुसून घे ना ते. तू टाकलं का ते पाणी तिकडे. हां ते पुसून घे ते. हां आणि आता हे पुसत असताना तुला तो नळ लागतो का गं. हां पाणी लागतं ते बंद नाही का करायचं. अगं लोकांना इथं पाणी नाही प्यायला. ते पाणी वाया जात नाही आहे का. बंद करते आधी. कारमध्ये बसल्यानंतर लगेच लगेच सीट बेल्ट लावायला पाहिजे माहिती आहे का. लोक लावत नाहीत ऐकत नाहीत अजिबात काय करत नाहीत. छाया 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 छे 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 बघ 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 ते पार्किंग बघ पार्किंग बघ त्यांचं काय कळत. ट्रॅफिक रूल साधे असतात रस्त्यावर आपली अडचण होते लोकांना हेच कळत नाही यांना. अबा हा बघितला. हा हा बघ कशी येतात बघ ती मुलं नवीन नवीन गाड्या आल्या त्यांच्याकडे आणि बघ 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 कसं हॉर्न मारतोय बघितलं ना. हे बघा दोघं 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 आहेत. एक स्कूटरवर एक गेला सुद्धा मुढे बघितलं ना. स्वतःच बघायचंच नाही. लोक चालली आहेत रस्त्यावरनं काय नाहीच रहदारीचे नियम नाही पाळायचे कुठनंही ओव्हरटेक करायचा. तो बघा आता बघितलं ना कसा गेला तो बघितला. अबा 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 तू कुठनं चाललाय बघ आता उजव्या होत्या बघ ते बघाय ना. हॉर्न हॉर्न आणखी हॉर्न पा चाल जा असणार आहे हा माणूस चाल बघत नाहीत मग ऍक्सिडेंट करतात. बघ आता कशाला ते नाही चिप चिप्स कशाला सांग. ब्रेकफास्ट केला होतास ना आता. हां नको ते खायचं. हां मग पोट विघडून घ्यायचं. अरे ब्रेकफास्ट केला सर जंक फूड कशाला पाहिजे तुला. हां तू का आपल्या शाळेत जाताना ते आता हा रॅपर इथे गाडीत कशाला बाहेर नाही का टाकायचा. तो घाण होती गाडी. आपण प्रदूषणाबद्दल लोकांनी काय करायचं काय नाही करायचं हे अगदी छाती ठोकपणे सांगतो. पण जेव्हा आपली पाळी येते तेव्हा आपण जसं बोलतो तसंच वागतो का. डू वी वॉक द टॉक.